नमस्कार, मी पोलीस इन्स्पेक्टर घनश्याम जयवंत बळप, पारनेर पोलीस स्टेशन। सध्या आम्ही कोटन खंडोबा यात्रा होणार आहे 6-7-8 तारखेला जानेवारीच्या, त्या अनुषंगाने प्रशासकीय बैठकीसाठी कोटन येथे आहोत। सदर बैठकीला सर्व प्रशासकीय विभागाचे पदाधिकारी अधिकारी आणि काठ्या आणि पालखीचे मानकरी हजर होते। सदर यात्रा ही ह्या वेळेस शुक्रवार शनिवार रविवार या सुट्टीच्या दिवशी भरणार असल्याने, तसेच गेल्या 2 वर्षांमध्ये कोरोना काळाचे जे निर्बंध होते त्यामुळे यात्रा मोठ्या प्रमाणात भरलेली नसल्या कारणाने यावर्षी जी होणारी यात्रा आहे 2023 जानेवारीमध्ये ती खूप मोठ्या प्रमाणात भरण्याची शक्यता आहे। त्या अनुषंगाने प्रशासनातर्फे भाविकांच्या सोयीसाठी ज्या योजना इथे राबवायच्या होत्या, ज्या सोयीसुविधा करायच्या होत्या, तसेच काठी आणि पालखीचे जे मानकरी आहेत त्यांना प्रशासनाकडून काय अपेक्षित आहे, देवस्थानाकडून काय सोयीसुविधा किंवा काय मदत अपेक्षित आहे, या अनुषंगाने एक समन्वय बैठक झालेली आहे। त्या समन्वय बैठकीमध्ये ही यात्रा सर्वांनी उत्साहात आनंदात आणि शांततामय रीतीने पार पाडण्याची ग्वाही दिलेली आहे। तसेच प्रशासन देवस्थानला या यात्रेसाठी सर्वतोपरी सहाय्य आणि मदत करणार आहे। पोलीस म्हणून माझं सर्व भाविकांना आणि इथे यात्रेसाठी येणाऱ्या नागरिकांना हे आवाहन आहे की देव आपला आहे, यात्रा आपली आहे, प्रत्येकाने सदर यात्रा पार पाडण्यासाठी आपला खारीचा वाटा उचलायचा आहे। यात्रेदरम्यान कोणीही शांतता सुव्यवस्था व कायद्याचा भंग होईल असं कोणतेही कृत्य करायचं नाही आहे आणि सर्वांनी मिळून खंडोबाची यात्रा देवांनी आपल्याला एक संधी दिलेली आहे की आयुष्य सुंदर आणि चांगलं बनवण्यासाठी त्याचा प्रत्यय घेऊन प्रत्येकाने आपापला सहभाग देऊन येणारे 6-7-8 जानेवारी 2023 कोर्टन येथे जत्रेसाठी यायचं आहे आणि सहकुटुंब यात्रेचा आनंद घ्यायचा आहे। धन्यवाद।